नमस्कार मित्रांनो, ॲग्रो एम्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, याआधी आपण हरभरा वाणाबद्दल दोन व्हिडिओ केलेले आहेत. एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण टॉप हरभरा वाणाविषयी माहिती घेतली आहे व दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केलेल्या पीडी केव्ही कणक या हरभरा वाणाविषयी माहिती घेतली आहे. मित्रांनो, तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ पाहिले जर नसतील तर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ देखील एका नवीन हरभरा वाणाविषयी असणार आहे. या वाणासाठी लागवड क्षेत्र हे काही प्रमाणात मर्यादित असणार आहे. अर्थात पश्चिम महाराष्ट्रातील क्षेत्रासाठी हे वाण खूप चांगले दिसून आलेले आहे. शेतकरी याची लागवड महाराष्ट्रात इतर ठिकाणी देखील करू शकतील, पण पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत इतर ठिकाणी या वाणाच्या उत्पादनात घट येईल. मित्रांनो, या नवीन हरभरा वाणाचे नाव आहे फुले विश्वराज. मित्रांनो, आपण या फुले विश्वराज हरभरा वाणाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. मित्रांनो, फुले विश्वराज या नावावरूनच आपल्याला समजते की हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेले वाण आहे. हे वाण 2020-21 या वर्षामध्ये प्रसारित केलेले आहे. मित्रांनो, या वाणाच्या लागवडीची शिफारस मध्यम ते भारी जमिनीसाठी केलेली आहे. ज्या ठिकाणी भारी काळी जमीन आहे, अर्थात 45 ते 60 सेंटीमीटर पर्यंत खोल काळी जमीन आहे, अशा ठिकाणी विद्यापीठाने या वाणाच्या लागवडीची शिफारस केलेली आहे. या वाणाचा जिराई क्षेत्रासाठी विद्यापीठाने शिफारस केलेला लागवडीचा कालावधी हा 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर पर्यंतचा आहे. त्याचबरोबर बागायत क्षेत्रासाठी विद्यापीठाने शिफारस केलेला लागवडीचा कालावधी 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत आहे. मित्रांनो, या वाणाचा कालावधी 95 ते 105 दिवसांचा आहे. या वाणाची जिराई क्षेत्रामधील उत्पादकता 15.63 अर्थात सरासरी 15.5 ते 16 क्विंटल प्रति हेक्टर आहे. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे वाण मर रोगास प्रतिकारक्षम आहे व या वाणाचे दाणे पिवळसर तांबूस व मध्यम आकाराचे आहेत. 1 एकरसाठी साधारणपणे 30 किलो बियाणे आवश्यक आहे. मित्रांनो, हा वाण प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील जिराई क्षेत्रासाठी प्रसारित केलेला वाण आहे व इतर प्रचलित वाणापेक्षा अधिक उत्पादन देणारा देखील वाण आहे. शेतकरी या वाणाची लागवड करून अधिकचे उत्पादन नक्कीच घेऊ शकतात व शेतकरी या वाणाची लागवड बागायत क्षेत्रासाठी देखील करू शकतात. मित्रांनो, हा वाण नवीन असल्यामुळे या वाणाचे मोठ्या प्रमाणावर बी उपलब्ध नाही, पण शेतकरी त्यांना बी हवे असल्यास महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याशी संपर्क करू शकतात. ऑनलाईन सर्च केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी विद्यापीठाचा संपर्क क्रमांक मिळू शकतो. मित्रांनो, मी शेवटी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की आपण याआधी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी प्रसारित केलेल्या पीडी केव्ही कणक या हरभरा वाणाविषयी माहिती घेतली आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर पहा, कारण की अकोला विद्यापीठाने प्रसारित केलेल्या हरभरा वाणापैकी ते वाण सर्वोत्तम आहे. शेतकऱ्यांनी त्या वाणाची वैशिष्ट्ये काय आहेत हे एकदा जरूर पहावे व शक्य जर झाले तर अकोला विद्यापीठाला संपर्क करून त्या वाणाचे बियाणे जर भेटले तर वाणाची लागवड जरूर करावी. शेवटी एंड स्क्रीनवर तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल, तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून व्हिडिओ पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो, अशाच कृषी क्षेत्रातील नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.